नमस्कार, नीलम्स किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण कोणतीही रेसिपी बघणार नाही आहेत, तर आज आपण पितळेच्या देवांच्या मूर्ती कशा साफ करायच्या ते पाहणार आहे, आणि तेही अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने। इथं आपण कोणतेही केमिकल वापरणार नाही किंवा कोणताही साबण वगैरे काही वापरणार नाही, आणि अगदी कमीतल्या कमी मेहनतीत घरगुती उपायांमध्ये यांना आपण अगदी स्वच्छ करणार आहोत। इथं मी घरात ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्याच वस्तू वापरलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, आणि खूप छान असा अमेझिंग रिझल्ट येतो। आणि इथे पाहू शकताय या देवांच्या मूर्ती मी अशा घेतल्या आहेत, त्या किती काळपट पडलेल्या आहेत, आणि आपण जो काही टिक्का लावतो त्याचे डाग आहेत, शिवाय काही पांढरे डाग आहेत, हे अगदी स्वच्छ होतात कमीतल्या कमी मेहनतीमध्ये। पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली, आणि नक्कीच घरा ट्राय करा, खूप छान असा रिझल्ट येईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी एक वाटीमध्ये 2 ते 3 चमचे बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे, त्याचबरोबर 1 लिंबू घेतला आहे, त्यातील 1/2 लिंबू याच्यात पिळून घेऊयात, आणि बाकीचा 1/2 लिंबामधला अगदी थोडासा रस पिळून घेऊया, आणि थोडा रस लिंबामध्ये तसाच ठेवून द्यायचा आहे। थोडं दही लागलं तर अजून घेऊन याची छानशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊयात। हे सर्व मिश्रण एकजीव झालं की आपण याच्यात 1 चमचा खाण्याचा सोडा टाकणार आहोत। हे सर्व छान असं मिक्स करून घ्यावे, आणि लिंबाच्या 1/2 भागामध्ये आपण इथं थोडा रस ठेवला होता तो मी लिंबू घेतला आहे। अशा प्रकारे आपण तयार केलेले मिश्रण लिंबाच्या साह्याने घेऊन देवांवरती अशा प्रकारे लावायचं आहे, थोडं थोडंसं लिंबाचा रस पिळत जायचा। जसं आपण फेसपाक लावतो तसं आपल्याला हे लावायचं आहे। पाहू शकताय पूर्ण बाजूनी आपल्याला याची एक लेयर द्यायची आहे। तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। आणि अशा प्रकारे बघा पूर्ण लेप मी देवांना लावून घेतलेला आहे। आता हे 10-15 मिनटं असेच ठेवून द्यायचे आहे, आणि इथे बघा बरोबर 20 मिनटं झालेली आहेत। आता याच्यावर जारसर साखर कुटून घेतलेली घालायची आहे। परत थोडंसं आपण यांना घासून घेणार आहे। पिठी साखरेचं काम स्क्रबसारखं होतं, खूप बारीक साखर करायची नाही, फक्त थोडीशी मिक्सरवरून फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून ती थोडीशी मोठी मोठी राहील, आणि देवांच्या ज्या बारीक अशा डिझाईन्स असतात त्यामध्ये जाऊन एक स्क्रबचं काम करेल, आणि ह्या मूर्ती स्वच्छ व्हायला खूप अशी मदत होईल त्याची। आणि पाहू शकताय तुम्ही याचा जो काळसरपणा आहे तो असा बाहेर आलेला आहे। आता ह्या मूर्ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। मी इथं थोडं कोमट पाण्याने धुवून घेत आहे। अजून एकदा थोडं कोमट पाण्याने मी देव स्वच्छ धुवून घेतले, जेणेकरून याच्यावरचे सर्व मिश्रण निघण्यास मदत होईल। रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे, पाहू शकताय अगदी हे चमकायला लागलेले आहेत। अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण या मूर्ती साफ केलेल्या आहेत। यासाठी आपण कोणतेही केमिकल किंवा साबण पितांबरी काहीही न वापरता अगदी स्वच्छ केलेल्या आहेत। ब्रश वगैरे आपण वापरलेला नाही, किंवा आपण देव असे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवलेले नाहीत, ते तसं करू नये। तर असं शास्त्रशुद्ध पद्धत आपण देव साफ करण्यासाठी वापरावी। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।